संयुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस व मुलगा डॉक्टर अमित यांचा मालमत्ता हडप करण्यासाठी निर्घृण खून केल्याचा क्लिष्ट गुन्हा 2 महिन्यानंतर सरकारवाडा पोलिसांनी उघडकीस आणला. 28 जानेवारीला मुलीने पोलिसात मिसिंग तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी बँक खात्याची माहिती घेतली असता शेअर्स विक्रीचे 90 लाख रुपये संशयित आरोपी राहुल गौतम जगताप याच्या खात्यात वर्ग झाल्यानं पोलिसांच्या तपासात या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा झाला. संशयिताला अटक करण्यात आली असून 10 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. संशयित राहुल याने नानासाहेबांचा खून करून मृतदेह मोखाडा येथे गोंदे गावात निर्जन स्थळी टाकला. ओळख लपवण्यासाठी चेहऱ्यावर स्पिरिट टाकून चेहरा जाळला. 10 दिवसांनी अमितचा खून करून त्याचा मृतदेह राजूर तालुका अकोले जिल्हानगर येथे निर्जन स्थळी टाकून चेहरा जाळला. मोखाडा पोलीस ठाण्यात 18 डिसेंबर 2021 आणि राजूर पोलीस ठाण्यात 28 डिसेंबर 2021 खुनाचा गुन्हा दाखल होता. संशयित राहुल हा शेअर्स ट्रेडर आहे. नानासाहेब यांचे शहर व परिसरात 4 फ्लॅट बंगला गाळा आणि कोट्यावधींचे शेअर्स 30 लाखांच्या FD अशी मालमत्ता हडप करण्याचा त्याने प्लॅन केला होता. कापडणीसांचे शेअर्स विकून आलेल्या रकमेतून राहुलने रेंज रोवर कार भावाच्या नावे खरेदी केली होती. संशयिताचे कपडे दुकान हॉटेल आदी व्यवसाय आहेत. अमित MBBS होता मात्र तो वैद्यकीय व्यवसाय करत नव्हता. शांत स्वभाव आणि कुणासोबत मिसळत नसल्याने याचा फायदा घेत संशयित राहुल याने अमितला रोज हॉटेलमध्ये नेत त्याला व्यसनधीन बनवले. अमितकडून मालमत्तेची माहिती घेत नानासाहेब आणि अमितचा खून करण्याचा कट त्याने रचला. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांनी अधिक माहिती दिली. काल आपण हा जो मुख्य आरोपी आहे यामधला त्या मुख्य आरोपीच्या अनुषंगाने सविस्तर तपासणी केली आणि सविस्तर त्याचं मेमोरँडम पंचनामा वगैरे केला. त्याप्रमाणे त्याच्या त्यांनी ह्या गुन्ह्यामध्ये मृतकांना मारण्यासाठी जी गाडी वापरली होती स्विफ्ट ती ज्या ठिकाणी टाकली होती त्या ठिकाणी आपण गेलो. त्या ठिकाणी त्या गाडीचं केमिकल अनालायझर थ्रू परीक्षण घटनास्थळावरच करण्यात आलं. ती जप्ती पंचनामा घटनास्थळावरच करण्यात आला आणि गाडी ताब्यात घेऊन तिचं आणखी सविस्तर परीक्षणासाठी आज CA ऑफिसला परत पाठवण्यात आलेली आहे. बरोबर आहे, ही ह्या गाडीच्या संबंधाने आणखी डिटेल घेणं चालू आहे, परंतु ती गाडी गोव्यामधून आणली असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याबद्दल आपण डिटेल माहिती आता काढत आहोत. ज्या राहत्या घरामध्ये काही विशेष मिळून नाही आलं, परंतु उषा किरण सोसायटी जी आहे ती त्यांनी भाड्याने घेतलेली होती आणि तिथे त्यांनी ऑफिस एक थाटलेलं होतं. त्या ऑफिसमधली बरीचशी कागदपत्रं आपण घेतलेली आहे. त्याचप्रमाणे येथील मृतक जे आहेत नानासाहेब आणि अमित यांचे डेबिट कार्ड आणि इतर डिटेल्स, त्यांचे डीमॅट अकाउंटचे डिटेल्स असं बरंचसं त्यांनी लपवून ठेवलेलं होतं. ते मेमोरँडम पंचनामा करून ताब्यात घेण्यात आलेलं आहे. हां, तर त्याच्यावरून जे काही ट्रान्झॅक्शन्स केलेले होते ते आपण मिसिंगच्या तपासामध्ये ऑलरेडी घेतलेले होते, परंतु आता हे त्याचे बाकीचे डिटेल्स जे आहेत ते आता सविस्तर सखोल चौकशी करत आहोत आणि त्यामध्ये आणखी काही ट्रान्झॅक्शन झालेले आहेत का याचा आपण तपास करतो. ते पैसे इन्व्हेस्टमेंट केल्याचं आता सविस्तर आपण हळूहळू त्याच्याकडनं माहिती घेत आहोत. साथीदारांच्या संदर्भात तरी अजून प्राथमिकदृष्ट्या अजून काही माहिती मिळत नाही आहे. आता जसा जसा तपास पुढेच वाढेल तसं तसं आपण त्या दृष्टीने त्यामध्ये काहीतरी फाइंड आउट होईल अशी शक्यता आहे. ओळख म्हणजे हे 4 वर्षापासून तिथे राहायला गेलेला आहे आणि हां आरोपी म्हणजे त्याच्या बाजूच्या बिल्डिंगला आणि इकडची जी बिल्डिंग आहे तिथे नानासाहेब आणि अमित हे दोघं बापलेकं आहे. त्यांचे स्वतःच्या मालकीचे फ्लॅट्स आहेत तिथे, म्हणजे ते तिथले बऱ्याच वर्षापासूनचे बिल्डिंग जेव्हापासून त्यांनी फ्लॅट घेतलेला आहे तेव्हापासून ते आहे. हो, यामधले नानासाहेबांची मिसेस जी आहे ती मुख्य आरोपी जो आहे त्याची शिक्षिका होती, ओझरला त्या प्रिन्सिपल म्हणून कार्यरत. इकडची जी बिल्डिंग आहे तिथे नानासाहेब आणि अमित हे दोघं बापलेकं आहे. त्यांचे स्वतःच्या मालकीचे फ्लॅट्स आहेत तिथे, म्हणजे ते तिथले बऱ्याच वर्षापासूनचे बिल्डिंग जेव्हापासून त्यांनी फ्लॅट घेतलेला आहे तेव्हापासून ते आहे. हो, यामधल्या नानासाहेबांची मिसेस जी आहे ती मुख्य आरोपी जो आहे त्याची शिक्षिका होती, ओझरला त्या प्रिन्सिपल म्हणून कार्यरत होत्या शाळेत, आता ते रिटायर आहेत. सेलिब्रिटीचे म्हणजे आता ते आपण डिटेल्स मुंबईवरून ज्या ठिकाणावरून त्यांनी गाडी घेतलेली आहे तिथनं कॉन्टॅक्ट करून आपण काढत आहोत. हे त्या अँगलनी आम्ही तपासच केला नाही, आम्ही त्याला क्रिमिनल ह्या अँगलनी पाहतो आहोत.
नाही, अब तो आमच्याकडे क्रिमिनल म्हणून आहे, तो कुठला कसा किती मोठा असला तरी कायदा सर्वांसाठी सारखा आहे, या अँगलने आम्ही त्याच्याकडे पाहतो. सरकारवाडा पोलीस ठाण्यात 28 जानेवारीला शीतल कापडणीस यांनी वडील नानासाहेब कापडणीस आणि भाऊ अमित कापडणीस हे बेपत्ता असल्याची तक्रार दिली. सहाय्यक निरीक्षक यतीन पाटील यांनी तपास सुरू केला. नानासाहेब यांचे बँक खाते, डीमॅट खाते व इतर आर्थिक व्यवहारासंबंधी माहिती घेतली. यावेळी त्यांच्या इमारतीमध्ये राहणारा संशयित राहुल जगताप यांनी नानासाहेब यांचे शेअर्स विक्री करून त्याच्या खात्यात मोठी रक्कम जमा केल्याचे निदर्शनास आले. या आधारे कसून तपास सुरू केला. तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित राहुल यानेच घातपात केल्याचा संशय पोलिसांना आला. शेअर्स ट्रेडिंग कंपनीचा मॅनेजर प्रदीप शिरसाट याची चौकशी केली असता त्याच्या बँक खात्यावर नानासाहेब कापडणीस यांच्या खात्यातून रक्कम RTGSद्वारे वर्ग झाल्याचे समजले. ही रक्कम राहुल जगताप यांनी वर्ग केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी राहुलला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याची कसून चौकशी केली असता कापडणीस यांची शहर व परिसरात असलेली कोट्यवधीची मालमत्ता हडप करण्यासाठी खून केल्याची त्याने कबुली दिली. वरिष्ठ निरीक्षक साजन सोनवणे, यतीन पाटील, मच्छिंद्र कोल्हे यांच्या पथकाने कारवाई केली. यांच्यासाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.